अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीसाठी उपोषण। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य वेतनवाढ घेऊन करोडो रुपयांची शासनाची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आर्थिक नियमिततेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाकडून मिळूनही त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने देऊळगाव राजा येथील चंद्रकांत खरात यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे आणि जोपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। नगर परिषद देऊळगाव राजामधील काही कार्यरत कर्मचारी तसेच काही सेवानिवृत्त कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक करून करोडो रुपयाची नियमबाह्यरित्या वेतनवाढ घेतली आहे। त्यामध्ये शासनाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। सदर रक्कम ही सदर कर्मचाऱ्याकडून एक रकमी वसूल करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी। तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय बुलढाणा यांनी त्यांच्या कार्यालयातील लेखापरीक्षणामार्फत जे लेखापरीक्षण होत असतं त्यामध्ये आस्थापना विषयी बाबीमध्ये न तपासता सदर कर्मचाऱ्यांना पाठबळ द्यायची शक्यता नाकारता येत नाही। त्यांच्याही त्याबाबत जबाबदारी निश्चित होऊन त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी। तरी मेहरबान साहेबांना नम्र विनंती की याची तात्काळ दखल घेण्यात यावी।